शैक्षणिक विद्युत केंद्र परिसरात आधी राखेच्या गळतीने गावकऱ्यांची झोपडवली. आता त्याच परिसरात एक नव्हे तर 3-3 बिबट्यांनी शिरकाव करून केंद्राच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची झोपडवली आहे. नागपुरात आता बिबट्याची सवय झाली आहे. काही महिन्यांपूर्वी अंबाझरी परिसरातून आलेल्या बिबट्याने संपूर्ण शहर पिंजून काढले आणि तो आल्या पावली परतही गेला. मात्र या 8 दिवसात नागपूरकरांमध्ये दहशत होती. शहरातील वाडी दाभा येथील त्याचा फेरफटका नित्याचाच झालाय. आता त्याने आपला मोर्चा थेट कोराडी औष्णिक विद्युत केंद्राकडे वळवलाय. केंद्राच्या कोराडी परिसरातील CCTV कॅमेऱ्यात तो कैद झाला. याआधीही तो परिसरात येऊन गेला, पण यावेळी त्याचा मुक्काम वाढला. गेल्या 8 दिवसांपासून कोराडी परिसरात कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याने दर्शन दिले. वन खात्याची सेमिनरी हिल व ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राची चमू घटनास्थळी पोहोचली. कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या CCTV कॅमेऱ्यात देखील बिबटे दिसून आले. वन खात्याने या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले असून केंद्राच्या व्यवस्थापनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. कोराडी येथे रात्रपाळीत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी व कंत्राटी कामगार यांना कार्यस्थळापर्यंत ने आण करण्यासाठी 2 बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने वन खात्याने दिलेल्या सूचना संबंधित अधिकारी कर्मचारी व कंत्राटी कामगारांना देण्यात आल्या आहेत. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.